ज्येष्ठ पत्रकार आणि ख्यातनाम विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं आज निधन झालं. किडनीच्या आजाराने त्रस्त दिलीप पाडगावकर यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. 1 मे 1944 रोजी जन्मलेल्या पाडगावकर यांनी 24व्या वर्षी पत्रकारिता सुरू केली. आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक म्हणून ते परिचित होते. पाडगावकरांनी युनेस्को मध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. फ्रान्सने 2002 मध्ये पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरवलं होतं. त्यांच्या निधनाने माध्यम विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.